हाँ सर, शुरुआत करा। रामदास विठ्ठल बोरकर। अच्छा सर, गावाचं नाव काय? हिरवे बुद्रुक। आणि गावाची लोकसंख्या किती आहे? 685। गावामध्ये अंगणवाडी आहे का? अंगणवाडी कार्यरत आहे पण सेपरेट इमारत नाही। साधारण किती मुलं अंगणवाडीमध्ये शिक्षण घेतात? हॅलो, 35-30 आहे। 30-35। हॅलो। अच्छा, 30-30 अंदाजे। प्राथमिक शाळा किती आहेत? प्राथमिक शाळा 1-7 पर्यंत आहे। नाही, किती शाळा आहेत? शाळेचे वर्ग आहेत, आता आमच्याकडे 2 अवेलेबल आहेत। हॅलो सर, मी वर्ग किंवा इयत्ता नाही विचारते, शाळा किती आहेत? शाळेचे म्हणजे वर्ग, वर्ग ना बसते। इमारत, इमारत, इमारत सध्या एक आता कार्यरत आहे। आणि साधारण जिल्हा परिषदची आता मंजूर झालेली आहे पण ते काम आपोआप नाही, आमचे काम पूर्ण। साधारण किती मुलं त्या शाळेत येतात? 100 पकडा ना। अच्छा, किती शिक्षक आहेत सर? शिक्षक आहे 4-5 शिक्षक आहे। बरं, माध्यमिक शाळा आहेत का? प्राथमिक आहे। किती मुलं येतात साधारण? प्राथमिक सांगणार आहे, प्राथमिक, माध्यमिक नाहीये का? नाही। गावामध्ये अपंग व्यक्तींसाठी काही शाळा आहेत का? नाही। कॉलेज आहेत का? नाही। 7वी नंतर मुलं शिक्षण सोडतात का? हो, पुढे शिक्षणासाठी पुढे जातात ना, दुसऱ्या ठिकाणी। म्हणजे असं प्रमाण नाहीये ना की 7वी शाळा सोडून मुलं घरी बसतात किंवा कामाला जातात? आता सध्याच्या काळामध्ये त्या प्रमाण कमी आहे। बरं, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे? आता उपकेंद्र बांधलेलं आहे पण अजून काही इमारतीचा गुढीपाडवा उद्घाटन आहे आणि शिक्षण कार्यरत आहे। आशाताई आहेत का गावात? आशाताई आहेत, आता प्रशिक्षण घेतात आशाताई। बरं, बालमृत्यू व डिलिव्हरी दरम्यान जे मातेचं मृत्यूचं प्रमाण आहे ते किती टक्के आहे? ते अल्प आहे, जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल। साधारण गावामध्ये आजार कोणते? आजार काय सध्या सिजनेबल येतात ना, पावसाळ्यामध्ये काय थंडी ता मला जुला वगैरे असतात, बाकी काही नाही। अपंग व्यक्ती किती आहेत गावात? अपंग हाजरी 200 निपटेल। साधारण कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे लोकांमध्ये? अपंगत्व म्हणजे पांगळे वगैरे। लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? नाही। ॲम्ब्युलन्स? ॲम्ब्युलन्स। एचआयव्हीचं प्रमाण काय आहे? एचआयव्हीचं म्हणजे आमच्या स्थानिक लेवलला कमी आहे, जे मुंबईकर होते ना साधारण 10 वर्षापूर्वी प्रमाण बऱ्यापैकी होतं, जास्त होतं, पण आता अंडर कंट्रोलमध्ये आहे। किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? गावात राहणारे 100% लोक शेतीशी निगडीत आहेत ना, जे गावामध्ये राहतात ना ते 100% शेतीशी निगडीत आहेत। कोणती धान्य पिकवतात? धान्य म्हणजे आमच्याकडे मुख्य पीक म्हणजे भात आहे। आणखीन कोणतं धान्य होतं? त्यानंतर आपलं भात झाल्यानंतर कुठे हरभरा, मसूर वगैरे छोटे मोठे खास आहार नाही, म्हणजे असं 10-20% घेतात लोक। बरं, साधारण पर कुटुंबात किती एकर शेती असेल? एकर काय, 2-3 एकर असे आहे। शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न एका एकरला किती असेल सर? 10-20 पकडा, म्हणजे वार्षिक उत्पन्न म्हटलं ना फक्त जेवढे पिकतं ना वर्षभर पुढे एवढं आहे, बाकी सर्व विकतच घ्या, खरेदी करा। शेतावर काम करणाऱ्यांना किती रोजगार मिळतो? बर, शेतीसाठी कोणत्या माध्यमातून पाणी मिळत? शेतीला पाणी म्हणजे जे पावसाळी पाणी पडतो ना त्यावरती शेती अवलंबून आहे। शेतकऱ्याने कधी गावात आत्महत्या केलेली आहे का? सर जरासा मोठा आवाज काढा तुमचा आवाज। बोला। गावात दारिद्र्य रेषेखाली किती लोक राहतात? दारिद्र्यरेषेमध्ये 25-26 लोक आहेत। गावामध्ये नरेगा आहे का? नरेगा आहे पण कार्यरत नाही। गावाच्या कार्ड वगैरे त्यांना दिलेले आहेत पण तसं काही अजून चालू नाही, किंवा लोक तिथे रोजगार करणार, इथले हा जे लोक इन्कम कमी असल्यामुळे ना शहरातले प्रत्येक कुटुंबामधले 1-2 लोक मुंबईला असतात, त्यामुळे नरेगामध्ये काम करायला तेवढं काही हा लोकसंख्या नाहीये। गावातून बाहेर, शहराच्या बाहेर किंवा म्हणजे गावातून शहरामध्ये किंवा बाजूच्या शेजारच्या गावात लोक कामासाठी जातात का? नाही।
पिण्याचं पाणी उपलब्ध आहे का? पिण्याचं पाणी म्हणजे असं जे आपण जिवंत पाणी म्हणतो ना जमीन मधलं, ते नाहीये. जे विहिरी आहेत ना पावसाच्या पाण्यामध्ये भरतात ना, त्याच्यामध्ये पिण्याचं जिमतेम लागतं. पण जनावरांचं कपडे धुण्याचं आता आधे तुम्ही विचित्र आले तर आमचा उडा आहे, त्या उड्याला थिंपण ठेवून दिसणार नाही. नैसर्गिकरित्या आणखीन काय पाणी गावामध्ये उपलब्ध होतो का? नदी तलाव नाही, थोडा उडा आहे. पण जे पाण्याचा सोर्स असतो ना पावसाळ्याचा, त्याच्यानंतर ते साचतं ते. पण आता साधारण फेब्रुवारी मार्चच्या फर्स्ट वीकला टोटली पाणी सगळं संपलेलं. आणि जे पाणी मिळतं ते स्वच्छ मिळतं का प्यायला? पाणी स्वच्छ म्हणजे आमच्या ग्रामपंचायत मार्फत त्याच्यामध्ये टिशल वगैरे टाकलं जातं, त्यामुळे पाणी स्वच्छ आहे. किती टक्के लोकांच्या घरामध्ये संडास आहेत? संडास 60-70% आहे. आणि किती टक्के लोक त्यांचा वापर करतात? करतात ना महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? कामाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत जर विचार केला सर, तर पुरुषांना आणि स्त्रीला दोघांनाही समान वेतन मिळतं का? अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? 18-30 वयातील लोकांच्या काय समस्या आहेत? बर, गावामध्ये किती टक्के लोक दारूच्या व्यसनाधीन आहेत? कामामध्ये दारूच्या व्यसनाधीन आहेत किती टक्के लोक? 9% पकडा. साधारण एका व्यक्तीला किती खर्च येत असेल दारूसाठी? आता आम्ही स्वतः घेत नाही, त्यामुळे काय सांगू शकत नाही. बरं, तंबाखू काय आहे, कोणाचं काय आहे ते कसं सांगू शकतो? ठीक आहे, तंबाखू खा जाणारे लोक आहेत का? शेतकरी म्हणजे तंबाखू खाणारे असतात सरच म्हणणार तुम्हाला. किती टक्के? 70-60% पकडा. तंबाखूचा अंदाज तुम्ही सांगू शकता का? एका व्यक्तीला किती खर्च येऊ शकतो दिवसाला? तंबाखूची आता गाय छाप पुढे म्हटलं 3 रुपयाला पुढे, 1 पुढे दिवसाला पकडा. गावात बँका आहेत का? गावात बँका नाही, पोस्ट खात आहे, पोस्ट ऑफिस आहे. बचत गट किंवा महिला मंडळ आहेत का? बचत गट आहे. पुरुष बचत करतात का? नाही, बचत गटामध्ये सर्व महिला सहभागी. नाही सर, पुरुष पैशाची बचत करतात का? जो तो आपल्या वैयक्तिक माध्यमातून करत असणार, कोणा सांगणार? मी कसं सांगणार मी बचत करतो की नाही, मला कोण विचारणार? महिला बचत करतात का? महिला बचत गट चालू आहेत ना, पोस्टामध्ये आहे, त्यांच्या आरडीचे खाते वगैरे, आरडी वगैरे चांगल्या प्रकारचे आहे. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? रस्ता बऱ्यापैकी आहे. गावात रस्ते आहेत का चांगले? गावात नाही आहे, पण गावचा जो आहे ना रस्ता तो आहे चांगला. गावामध्ये लाईट आहे का? हो, लाईट आहे. लोड शेडिंग होतं का गावात? होतं. किती वेळ असतं? टायमिंग असतं, आता सकाळी 6 वाजता लाईट गेली, अर्धे पाहिले नाही. किती घरांमध्ये म्हणजे साधारण किती टक्के लोकांच्या घरात मोबाईल असेल? मोबाईल मोबाईल नाही सांगू शकत, 50%. पण आपण मोबाईल चालत नाही आमच्या गावात असल्यामुळे, जेव्हा शहराला जायच्या वेळेला. बर, किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? वर्तमानपत्र जे आहेत पृथ्वीची काय ते वाचतात, तिथे वर्तमानपत्र अवेलेबल असतात, 2-3 ठिकाणी येतात, मासे जमावा होऊन वाचत बसतात. किती टक्के लोकांच्याकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? बिलकुल नाही. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? ग्रामपंचायत लोकांना फायदा काय? इथे फायदा काहीच नाही ग्रामपंचायत. ग्रामपंचायत माध्यमातून जी काही शासकीय जी कामं होतील तो फायदा, बाकी फायदा काय? अच्छा सर, एखाद्या सरपंचांना जर अवॉर्ड द्यायचं आहे तर त्या सरपंचाच्या अंगी कोणते गुण असायला हवेत? समाजाची सेवा करणार असावा, शासकीय दरबारी जाऊन गावासाठी काहीतरी स्कीम राबवणार असावा, याच्या व्यतिरिक्त काय?